पेंटिंग केलेलं ब्रशिंगचं काम ह्या डिजिटलमुळं खूप खूप पुढं आलेलं आहे आणि लोकांना आज ते पाहिजे. त्याच्यातही लोकांनी प्रगती करावी. खूप चान्स आहे, खूप मोठं विस्तीर्ण आहे हे जे मैदान आहे चित्रकलेचं ना, खूप मोठं आहे, पण त्याच्यात काम करणारे किती आहेत आज, काम किती लोकांना करावं असं वाटतं आहे. त्याच्यासाठी मीडिया तर आहेच, परंतु श्रोतृवर्ग ज्याला आपण म्हणतो, कलाकार वर्ग म्हणतो, जाणता वर्ग म्हणतो, तोही वाढायला पाहिजे आणि ह्या फेस्टिवलमुळं तो वाढायला मदत होतीये असं माझं मत आहे बुवा इतक्या वर्षाचं. आता गणेश फेस्टिवल हा उपक्रम इतके वर्ष राबवला जातो आहे, मला वाटतं पुण्यासारख्या ठिकाणी, आणि हे पुण्याचं नाक आहे सगळ्या कलेचं. मग त्याच्यामध्ये नृत्य असतील, वादन असेल, गायन असेल आणि चित्रकला, ह्या क्षेत्रामध्ये पुणे फेस्टिवलनं जेवढं नाव कमवलं आहे तेवढं कुठल्याही क्षेत्रामध्ये दिसत नाही. आणि हे पुणेकरांचं भाग्य आहे खरं, आमच्या चित्रकार लोकांचंही भाग्य आहे की तुम्ही एवढा मोठा चान्स, एवढा मोठा स्टेज आम्हाला देत आहे. नवीन चित्रकार हौशी उभे राहत आहेत आणि ह्याच्यातूनच उद्याचा दिवस, उद्याचा मोठा झालेला फेस्टिवल हा आपल्या पुणेकरांना बघायला मिळणार आहे. ह्यात फार आनंद होतो आहे खरं. तू गेली 34 वर्ष माननीय सुरेश कलमाडी यांनी या गणेशोत्सवाच्या निमित्तानं एक राष्ट्रीय पातळीवरचं फेस्टिवल गेली 34 वर्ष त्यांनी आयोजित केलं, विविध कार्यक्रमाने भरगच्चं भरलेलं. आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीवर ज्या फेस्टिवलची ख्याती झाली त्यामध्ये गेली 17 वर्ष अनुराधाताई भारती आणि या आकृती संस्थेच्या वतीनं या चित्रकलेचं प्रदर्शन डेमो हा या ठिकाणी सादर केला जातो आणि त्याचं आज उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि पुरस्कार वितरण झालं. यावेळीची मला ही कल्पना आकृतीच्या माध्यमातून अनुराधाताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही आवडली की गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे खंडित झालेलं हे संमेलन आता फेस्टिवल पुन्हा सुरू होतं आहे, तर त्यानिमित्तानं दुर्दैवानं जे महान कलाकार आपल्यामध्ये नाहीत, गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला सोडून गेले, त्यांची स्मृती किंवा आदरांजली एक प्रकारे या चित्रकलेच्या माध्यमातून सादर करण्याचा एक विषय त्यांनी दिला आणि त्या विषयाला महिलांचा, मुलींचा, लहान मुलींच्यापासून ज्येष्ठ महिलांच्यापर्यंत, भगिनींच्यापर्यंत फार मोठा सहभाग लाभलेला आहे. आणि मी हे सगळं चित्रकला पाहत होतो त्यामध्ये अतिशय उत्तम पोर्ट्रेट आहेत अनेक नामवंतांचे, म्हणजे भारतरत्न लता दिदींच्यापासून ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरांच्यापर्यंत आणि दिलीप कुमारांच्यापासून त्या अगदी राहुल बजाजसारख्या उद्योगपतींच्यापर्यंत ऐतिहासिक आणि सामाजिक आणि सांगीतिक आणि कलेमध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे अशांना एक वेगळी या चित्राच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण. आणि त्यामुळं हे संस्मरणीय असं चित्रकला प्रदर्शन झालेलं आहे आणि त्यामुळं मी आकृतीच्या अनुराधाताई भारती आणि त्यांच्या सगळ्या सहकारी कलावंत आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि या फेस्टिवलच्या वतीनं माध्यमातून नवीन कलाकार अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांनी पोहोचावं अशी गणेशाच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि मला अनुराधाताईंनी या ठिकाणी बोलवलं, फेस्टिवलनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊन आभार मानतो. मला वाटतं पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात पुणे फेस्टिवलचं मानाचं स्थान आहे आणि अशा ठिकाणी एक कलाकार म्हणून येणं आणि परफॉर्म करणं, दुसऱ्या उत्तम कलाकारांची कला बघणं हा एक मनस्वी आनंद असतो. आणि आकृती महिला चित्रकारांसाठी जे कला प्रदर्शन गेली 13 वर्ष भरतं आहे, त्याला 13 वर्ष मला वाटतं यांची एकत्र सांगड घालून हे प्रदर्शन चालू आहे. त्यात मी अनुराधाजींना आणि संपूर्ण आपल्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो. एक रसिक म्हणून मी आज इथे आलो होतो आणि अशावेळी या निमित्ताने 2 ओळी बाप्पाच्या सादर करता आला याचा आनंद आहे आणि आपल्या सर्वांसाठी त्याच 2 ओळी जस्ट सादर करतो. करता रे गणपती गजानन मंगलमूरत दर्श दयाघन, करता रे गणपती गजानन गजानन. गणपती बाप्पा मौर्य.